शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला त्याच वेळेला टोपीकर इंग्रजांचा एक दूत हेनरी ऑक्झिंडन नावाचा राज्याभिषेकाला हजर होता हे आपल्याला माहित आहे. त्यानं शिवछत्रपतींचं राज्याभिषेकावर सिंहासनावर बसलेलं वर्णन जे आहे ते सुद्धा करून ठेवलेलं आहे त्याच्या डायरीमध्ये. तर हा दूत आलेला त्याचं प्रमुख कारण होतं इंग्रजांना शिवाजी महाराजांशी तह करायचा होता. आणि आपल्याला माहित आहे की इंग्रज हे व्यापारी वृत्तीचे होते. शिवाजी महाराजांनी इंग्रजांबद्दल एक सुंदर वाक्य म्हटलेलं एका बकरीत आलेलं आहे की टोपीकर सावकार ही लबाड जात, डोळ्यातील काजळ चोरून नेतील पता लागून द्यायचे नाहीत असं म्हटलंय. म्हणजे ह्या टोपीकरांचं हे व्यापारी जे होते इंग्रज यांचं जे मूळ धोरण होतं की व्यापाराच्या निमित्ताने यायचं आणि इथं राज्य स्थापन करायचं हे धोरण शिवाजी महाराजांनी ओळखलेलं होतं. पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी व्यापाऱ्याचं महत्व सुद्धा ओळखलेलं होतं. आणि म्हणून जसं शिवाजी महाराजांचं आरमार होतं, शिवाजी महाराजांचं कॅव्हलरी होती म्हणजे घोडदळ होतं, शिवाजी महाराजांचं पायदळ होतं, तोफखाना होता, हे जे सगळे युनिट्स होते त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे व्यापारी करणारी जहाजं सुद्धा तत्कालीन अरबी समुद्रामध्ये सिंधू सागरामध्ये संचार करत होती याचे पुरावे आपल्याला पोर्तुगीज कागदपत्रांमधनं सुद्धा मिळतात. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी राजगडच्या बालेकिल्ल्यावर सुद्धा, किती उंच आहे राजगडचा बालेकिल्ला, शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड किल्ला हा उत्तुंग दुर्ग, आणि या दुर्गावर सुद्धा शिवाजी महाराजांनी व्यापारपेठ वसवलेली होती याचे आपल्याला आत्ता पुरावे मिळतात. तसंच रायगड किल्ल्यावर एका बाजूला एका ओळीनं 22 दुकानं आणि दुसऱ्या बाजूला 22 दुकानं आणि मधी प्रशस्त रस्ता, ही जी काही बाजारपेठ आहे ही बाजारपेठ त्यावेळेला शिवाजी महाराजांनी वसवलेली होती हे आपल्याला आत्तासुद्धा दिसून येतं. किती प्रशस्त ती दुकानं आहेत. खरं तर लोक त्यांना, काही लोक त्याला नगरपेठ म्हणतात, काही लोक हे व्यापाराचं जे आपल्याकडं आता शेअर मार्केट सारखं असते तसं ते केंद्र आहे असं म्हणतात रायगड किल्ल्यावरचं. पण त्यावेळेला शिवाजी महाराजांनी ही केंद्र, व्यापारी केंद्र वसवणं खूप मोठी गोष्ट होती. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातल्या व्यापाऱ्याकडं कसं लक्ष दिलं होतं याचं खरं तर शिवाजी महाराजांची खूप कमी पत्रं आज आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे साधारण 225 ते 250 शिवाजी महाराजांची पत्रं आपल्याला उपलब्ध आहेत. त्यातली इनाम, धार्मिक इनाम दिलेली काही पत्रं सोडली तर 225 पत्रामधनच आपल्याला शिवाजी महाराजांच्या नीती समजून येतात. पण एक खूप महत्त्वाचं पत्र शिवाजी महाराजांनी बार्देश जो आहे म्हणजे आत्ताच्या गोव्याचा कुडाळच्या शेजारचा भाग, या बार्देशमधल्या मीठ जे आहे ते मीठ आपल्या राज्यात यायचं म्हणजे स्वराज्यात यायचं आणि ते स्वस्त होतं आणि त्यामुळे स्वराज्याची जी मिठागारं होती म्हणजे समुद्र किनारपट्टीला जी स्वराज्याची मिठागारं होती या मिठागारांवर त्याचा मार पडू लागला, त्या व्यापारावर मार पडू लागला. म्हणून शिवाजी महाराजांनी तिथल्या सुभेदारला लिहिलं पत्र उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जी संकल्पना स्वतःच्या राज्यातला व्यापार वाचवण्यासाठी केलेली होती की बार्देशातनं जे मीठ येत आहे ते स्वस्त पडते त्यामुळे आपल्या राज्यातलं मीठ हे इकलं जाईना झालंय, त्याच्यावर मार पडतोय, म्हणून तुम्ही बार्देशातून येणाऱ्या मिठावर एवढी जखात लावा की इथलं बार्देशातून येणारं मीठ हे आपल्या राज्यापेक्षा महाग विकलं गेलं पाहिजे. हा स्वतःच्या राज्यातल्या स्वतः स्वराज्यातल्या व्यापाऱ्यांना सांभाळण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा व्यापार सांभाळण्याचा दृष्टिकोन आहे हा शिवचरित्राचं एक खूप महत्त्वाचा पैलू आहे. खरं तर त्यावेळेला व्यापाऱ्यांना, आज जसं आपण बिझनेसमॅन, व्यापारी, उद्योजक म्हणतोय तर त्याला सावकार म्हणायचे. आणि शिवाजी महाराजांचं म्हणून एक आज्ञापत्र आपल्याला उपलब्ध आहे की ती शिवनीतीच आहे शिवाजी महाराजांची, आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे व्यापाऱ्यांबद्दलची एक नीती दिली आहे. त्याच्यामधलं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे की सावकार हे राज्याचे भूषण आहेत असं शिवाजी महाराज म्हणतात. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे की सावकार म्हणजे व्यापारी जे आहेत ते आपल्या राज्याचे भूषण आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या राज्यात समृद्धी येते, त्यामुळं व्यापाऱ्यांचं जतन केलं पाहिजे, व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यात असा दंडक होता की या राज्यामध्ये व्यापाऱ्यांची त्यावेळेला बैलगाड्यातून आणि इतर तांड्यातनं तो सगळा व्यापार चालायचा आणि व्यापाऱ्याचा जर सुतळीचा तोडा जर चोरीला गेला तर त्याच्याबदली सोन्याचा तोडा द्यायची शिवाजी महाराजांनी हमी व्यापाऱ्यांना दिलेली होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या, आपण बघतोय की सगळं सह्याद्री पट्ट्यातलं राज्य, पण ते किती समृद्ध होतं की शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वेळेला हा म्हणजे विजयनगरचं राज्य समृद्ध होतं म्हणून त्यांनी सोन्याची नाणी पाडली,
त्यानंतर मोगलांचं राज्य समृद्ध होतं म्हणून त्यांनी सोन्याची नाणी पाडली, पण आदिलशाही असतील कुतुबशाही असतील त्यांची सोन्याची नाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत नाहीत. पण शिवाजी महाराजांचं नुकतंच जलमलेलं राज्य किंवा नुकतंच स्थापन केलेलं राज्यानं राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांनी सुवर्णाची नाणी पाडलीत, होन नावाची सुवर्णाची नाणी पाडलीत. म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य किती समृद्ध होतं आणि ती समृद्धता फक्त काही सैन्याच्या संचलनातून किंवा सैन्याच्या छापेमारीतून आलेली नव्हती, तर शिवाजी महाराजांनी हे व्यापाराकडे जे लक्ष दिलेलं होतं या व्यापारातून आलेली होती. आणि त्यावेळेला पश्चिम किनारपट्टी जी आहे, भारताची पश्चिम किनारपट्टी, या सगळ्या पश्चिम किनारपट्टीचा व्यापार हा आणि व्यापारातून जो बंदरं जे आहेत त्या व्यापारासाठी लागणारी चांगली बंदरं ही सगळी शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिली होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य सुवर्णाची नाणी पाडण्याएवढं समृद्ध झालेलं होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे.